तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांचा अवतार आहात महाराज, तुम्हाला राजदंड घ्यावाच लागेल. गुरुजी, राजा म्हणून घेण्यासाठी आम्ही आजवर काहीच केलेलं नाही. मा साहेबांच्या आज्ञेनं आणि जगदंबेच्या कृपेनं आम्ही या पुढेही मराठी राज्य लढवू आणि वाढवू सुद्धा. पण महाराज, या हिंदवी स्वराज्याचं स्वतंत्र सिंहासन तुम्ही निर्माण केलं नाही तर हे लाचार लोक पुन्हा एकदा त्या पातशाहीच्या पायावर जाऊन पडतील आणि तुम्ही निर्माण केलेलं हे स्वराज्य पुन्हा यवनांच्या घशात जाईल. शिवबा, हे हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी तुम्हाला राज्याभिषेक हा करून घ्यावा लागेल. आओ साहेब, आपली आज्ञा हीच भवानीची इच्छा. गुरुजी, आम्ही राज्याभिषेक करून घेण्यासाठी तयार आहोत. राज्याभिषेकाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि